कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार रविवार असे 2 दिवस राज्यामध्ये मिनी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे। या मिनी लॉकडाऊनचा फटका हा पर्यटन क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणामध्ये बसणार आहे। पर्यटन क्षेत्रावर आधारित असलेले हॉटेल व्यावसायिक यांनाही या मिनी लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षी 4 महिने तर बंदच होते, त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर फटका बसला आणि आता पण 5 एप्रिलपासून सर्व हॉटेल बंद आहेत आणि शनिवार रविवार पण पूर्ण लॉकडाऊनप्रमाणे बंद ठेवलेत, सोमवारी उघडणार। तर आता आमचे कामगार लोक 7 कामगार लोक आहेत, परत भाडे आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही भरपूर लॉस गेलेलो। दूधवाला आहे, चिकन भाजीवाले यांच्याप्रमाणे यांचं पण आता पेमेंट देणं आम्हाला मुश्किल झालेलं आहे। आता त्यांचंच पेमेंट आम्हाला गेल्या वर्षाचं पण अजून बाकी आहे आणि ह्या महिन्यात खाली 2 महिने आम्हीच चांगला धंदा केला आणि आता हा 5 एप्रिलपासून बंद झाल्यानंतर आम्हाला आमचे ह्याच्यामध्ये धंद्यामध्ये काय करायचा विचार पडलेत। कमसे कम आम्ही आता कर्ज वगैरे काढून धंदा व्यवसाय जरा चालू केला, पण 2 महिन्याच्या नंतर आता परत आमची ही परिस्थिती बिकट आलेली आहे। मागच्या वर्षी पण ह्याच महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आला होता, त्याच्यामुळं 6 महिने हॉटेल पूर्ण बंद होती। त्याच्यानंतर पुन्हा 6-9 महिन्यानंतर कुठं सुरळीत चालू झालं होतं, परंतु ह्याच महिन्यात यावर्षी मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे। त्याच्यामुळे पुन्हा कस्टमर हे टुरिस्ट हा पॉईंट टुरिस्टचा असल्यामुळे टुरिस्ट थोडं कमी होतात हे दिसत आहे। हॉटेलमध्ये टुरिस्ट हे कमी येत आहेत। हां, थोडासा म्हणजे जो धंदा रेगुलर चालू होता तो पुन्हा थोडासा टुरिस्ट कमी असल्यामुळे ग्राहक कमी येत आहेत हॉटेलमध्ये। शनिवार रविवार लॉकडाऊन जाहीर असल्याकारणाने आता पर्यटकही जिल्ह्याकडे फिरकणार नाही आहेत, त्यामुळे हॉटेल लॉजिंग व्यावसायिक हे आता अडचणीत सापडण्यास सुरुवात झालेली आहे। आधीच 5 ते 6 महिने हॉटेल व्यवसाय बंद असल्याकारणाने आर्थिक घडी बिघडली होती, आता सुरळीत सुरू असतानाच पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आणि लॉकडाऊन सुरू झालं, त्यामुळे पुढची आर्थिक घडी बसवायची कशी असा प्रश्न आता या हॉटेल व्यावसायिकांना पडू लागलेला आहे। राजेश भोसतेकर, ईटीव्ही भारत, रायगड।